वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ते तीन देवांचे जन्मस्थान। ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णु, आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णु, मकार महेश जाणी गेला, ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न, तो हा गजानन माय बाप, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, वेदवाणी तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावी पुराणी व्यासाची। ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, रूप गणेशाचे, रूप गणेशाचे। मंगलमूर्ती मोरया, मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे। का? कारण या भारतीय संस्कृतीनं मला इतकी विविध देवांची विलोभनीय रूपं दिली आहेत की ज्याच्यामधून मी शिक्षण घेऊ शकतो, माझा आत्मविकास साधू शकतो। गणेश ही देवता आपल्या सगळ्या लोकांच्या अत्यंत परिचयाची, सगळ्या देशभर गणेश देवता माहीत नाही असं कोणी सापडणार नाही। आपल्या विद्यारंभाची सुरुवातसुद्धा होते ती गणेश पूजनाने होते, लग्नाची पत्रिकासुद्धा आधी गणपतीला ठेवायची मग बाकी सगळं, घरामध्ये वास्तुशांत असली तरी पहिल्यांदा गणपतीची पूजा मग बाकीच्या सगळ्या पूजा, इतकं त्या गणेशाचं अतुलनीय महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये आहे। शास्त्रकार सांगतायत, विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते। प्रत्येक कार्याच्या प्रारंभी गणेश पूजन करावं, किमान मनोमन त्याचं स्मरण करावं। काही मुलांना गणपतीच्या जन्मकथेची सुद्धा थोडी कोडी पडली असतील, नाही ही अशी कशी काय जन्मकथा, ते पार्वतीनं काय तो मातीचा पुतळा काय केला, मग त्याच्यामध्ये प्राण काय उतले, मग भगवान शंकर आले आणि त्यांनी त्याला ओळखलंच नाही, मग त्याचं डोकंच कसं काय उडवलं आणि त्याला हत्तीचं मस्तक बसवलं ते कसं काय बसलं, अनेक मनामध्ये शंका येतात। आपण लक्षात ठेवलं पाहिजे ही कथा आध्यात्मिक आहे आणि आध्यात्मिक कथा ही आध्यात्मिक पद्धतीनंच समजून घ्यायची असते, ती अशी जीवशास्त्राच्या भाषेत समजून घ्यायची नाही। या आध्यात्मिक कथेला आपल्या ऋषीमुनींनी गोष्टीचं रूप दिलं आहे। पहा, आपली बुद्धी ही पार्वती आहे, तिला साक्षात्कार प्राप्त करून घ्यायचा आहे, अशा वेळेला ती आपल्या मनाला म्हणजे त्या नंदीला दारावरती बसवते। कारण साक्षात्कार मिळवायचा असेल तर कोणत्याही स्पंदनाला प्रवेश नाही, मग चांगलंही नको आणि वाईटही नको। पण काय करणार, नंदी म्हणजे आपलं मन अशा विचारांना अडवू शकत नाही, मग बुद्धीला राग येतो, ती त्या नंदीला रागवते, अहंकाराने ती प्रचंड पेटते। तेव्हा बुद्धीच्या लक्षात येतं, अरे आपल्याला जो अहंकार आहे तोच आपल्यावरचा सगळ्यात मोठा मल आहे, म्हणून ही बुद्धी आपल्यावरचा हा सर्व मल बाजूला करते आणि साक्षात्कार रूपी त्या पुत्रप्राप्तीचा आनंद प्राप्त करते। पण तरीसुद्धा नंतर बुद्धी विचार अशी करते
की मी साक्षात्कार ते मिळवला, पण साधना कोणी केली? मी केली. तपस्या कोणाची झाली? माझी झाली. म्हणजे पुन्हा त्या अहंकाराचं पूर्ण विसर्जन झालं नाही. त्या साक्षात्काराला सुद्धा अहंकाराचीच ओळख राहिली, म्हणजे अहंकाराचं मस्तक राहिलं. म्हणून त्या ठिकाणी शिव येतात. शिव हे आपल्या बुद्धीचे नुसते पती नाहीत, गुरु पण आहेत. गुरु या नात्याने ते त्या अहंकाराचं मस्तक बाजूला करतात. मस्तक ही आपली ओळख असते. पहा, असे अनेक हात जर समोर ठेवले आणि विचारलं कोणाचा हात आहे ओळखा, असं नाही पटकन ओळखता येणार. पण चार फोटो समोर ठेवले तर कोणी पटकन ओळखेल? चेहऱ्यामध्ये मस्तकामध्ये ओळख आहे. या गणिताप्रमाणे साक्षात्काराला अहंकाराची ओळख नको. ते मस्तक बरोबर भगवान शंकराने बाजूला केलं आणि त्या ठिकाणी गजमस्तक आणलं. गज म्हणजे काय? गज या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, पण गज शब्दाचा मुख्य अर्थ असा, जग याच्या उलट ते सगळं गज. जग कसं आहे? त्याला आधी आहे, अंत आहे, ते दुःखमय आहे, ते साकार आहे. आणि याच्या उलटं जे सगळं असेल, निर्गुण आहे, निराकार आहे, नित्यानंद स्वरूप असं आहे, ही त्या साक्षात्काराची ओळख पाहिजे, असं ते गजमस्तक त्या ठिकाणी बसवलं. अशी ही आध्यात्मिक जन्मकथा आहे बरं. तेव्हा उगाच जीवशास्त्राच्या दृष्टीनं उगाच त्याच्यामध्ये डोकं घालायचं नाही. आता पहा, आपल्या ऋषी मुनींच्या बुद्धिमत्तेची कमाल पहा. बुद्धीनं असा मंगलमय साक्षात्कार प्राप्त केला, त्याला मंगलमय मस्तकही मिळालं. पण ह्याचं आता मूर्तिरूप करायचं असेल तर कसं करणार? तर ऋषी मुनींच्या लक्षात आलं, अरे गज शब्दाचा आणखीन एक अर्थ आहे, तो म्हणजे हत्ती. तर हत्तीचं मस्तक आणि मनुष्याचा देह अशी या मंगलमूर्तीचं आपल्याला मूर्तिरूप तयार करता येईल. म्हणून ते मूर्तिरूप तसं तयार झालं. त्याला हत्तीचं मस्तक आलं. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे हत्तीच्या मस्तकाचे सगळे सद्गुण सगळ्यांना माहिती आहेत. तेव्हा बुद्धिवान मनुष्य कसा असतो, बुद्धिवंतांनी कसं असलं पाहिजे, बुद्धिवंतांचं सामर्थ्य काय असलं पाहिजे, हे सगळं त्या गजवदनातून म्हणजे हत्तीच्या मस्तकातून ऋषीमुनींनी आपल्याला शिकवलं. पहा, कोणत्याही संकटाला धडक द्यायची तयारी पाहिजे ही हत्तीच्या डोक्याची सगळ्यात मोठी क्षमता असते. पण नुसती वेड्यासारखी धडक तो देत नाही, कुठल्याही संकटाचा कुठल्याही गोष्टीचा सूक्ष्म अभ्यास करायची त्याच्याकडे ताकद असते. त्याचे डोळे अतिशय सूक्ष्म असतात. पहा, हत्तीच्या डोळ्यांना असं म्हणतात की जमिनीवरची सुईसुद्धा दिसते, आपल्याला गादीवरची सुद्धा दिसत नाही, टोचल्यावर लक्षात येते, अरे चा इथंच ठेवली होती का काय म्हणून. सुई हा महत्त्वाचा विषय नाही. कुठल्याही संकटाचं कोणत्याही आपल्या परिस्थितीमध्ये सूक्ष्मदर्शन जर करता आलं तर त्यातले दोष काढता येतात. त्या गणपतीच्या एकदंत याच्यामध्ये निस्वार्थता, निरपेक्षता, शुद्ध चारित्र्याचा आदर्श त्या ठिकाणी ठेवला आहे. त्या हत्तीच्या कानांमध्ये एक त्यांनी आपल्याला शिकवण दिली आहे, ते कान सुपासारखे आहेत. आता सुपासारखे म्हटल्यावर नाही एकदम लक्षात येणार बरं, कारण सूप म्हणजे सगळ्यांना वाटतं टॉमॅटो सूप म्हणजे लिक्विड आहे का काय, आणि मग लिक्विडसारखे कसे कान असतील? लिक्विड नव्हे, आपल्या घरी पूर्वी दाणे पाखडण्यासाठी सूप वापरत असत, त्या सुपासारखे कान. त्या सुपामध्ये काय सद्गुण आहे? तो दाणे फक्त ठेवतो आणि फोलपटं उडवतो. तसं जगातलं सगळं जरी आपण ऐकलं तरी त्यातलं जे महत्त्वाचं आहे ते आपण आपल्या कानात ठेवायचं, आणि बाकी सगळी फोलपटं उडवून लावायची. ही ताकद कानांची असली पाहिजे तर आपल्याला बुद्धिवान होता येतं, श्रेष्ठ होता येतं. मी मस्तकाबद्दल बरंच बोलतो आहे, अनेक मुलांच्या चेहऱ्यावर मला गंमत दिसतीये. कोणीतरी नंतर विचारेल की आफळे महाराज ते मोठं पोट आहे त्याचं काय? सांगणार आहे उत्तर. गजाननाचं पोट असं मोठं दाखवलं आहे ना, याचं कारण ज्यांना या जीवनामध्ये या समाजामध्ये काही मंगल घडवायचं आहे अशा लोकांनी अनेकांचे अनेक अपराध पोटात घालायची तयारी ठेवली पाहिजे. आपल्या बुद्धीनं संकटावर मात करताना प्रत्येक वेळेला समोरच्याला शिक्षा करून नाही चालत, काही वेळेला क्षमेनंसुद्धा, काही वेळेला त्याला समजून घेऊन असा पुढे न्यावा लागतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असल्यामुळे अनेक अपराध पोटात घालण्याची क्षमता, म्हणून ते लंबोदर दाखवलेलं आहे. असं ऋषीमुनींनी आपल्याला किती सुंदर मूर्तिरूप दिलं त्या गणेशाचं.
हां, एका गोष्टीचं मात्र उत्तर अनेकांना माहीत नाही. हां, या गणपतीचं वाहन उंदीर. एवढा मोठा गणपती त्या उंदरावर कसा काय स्वार होणार बुवा? तर तेही रूपक आपण लक्षात ठेवलं पाहिजे. उंदीर हे काळाचं प्रतीक आहे. काळ कसा कुरतडत 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 पुढे जातो, जसा उंदीर कुरतडत कुरतडत सगळं कापड खराब करतो, किंवा धान्य खात 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 केव्हा ते पोतं रिकामं होतं आपल्याला कळत पण नाही, तसा हा काळसुद्धा आपलं आयुष्य फार पटपट खाऊन टाकतो. त्या काळाचं प्रतीक आहे उंदीर. आणि मंगलमूर्ती ही त्या काळावरसुद्धा मात करणार आहे, त्याच्यावर स्वार होणार आहे, यासाठी ते उंदीर आपल्याला प्रतीक दिलं आहे. आता सगळी मुलं कॉम्प्युटर चालवतात हो का नाही? मग सगळ्या मुलांना माहिती आहे, अहो गणपतीचं वाहन उंदीर. तसं आमच्याकडचा घरातला सगळ्यात विद्वान कोण? कॉम्प्युटर. मग त्याचं वाहन कोण? माऊसचं आहे ना. मग उंदीर हे वाहन आहेच आपल्या गणपतीचं. पण आणखीन एक मजा सांगतो, या गणेशांच्या अनेक कथा आहेत. शंकर पार्वतीच्या पोटी जो जन्माला आला त्याला गणेशांचा अवतार म्हणतात बरं का. गणेशांचा अवतार फक्त शंकर पार्वतीच्याच पोटी नाही, गणेशांच्या अनेक कथा ज्या पुराणामध्ये आहेत त्या पुराणाचं नाव आहे गणेश पुराण. या गणेश पुराणामध्ये हे गणेश आणखीनही काही काही ठिकाणी अवतार धारण करते झाले आहेत. कधी त्यांनी कश्यप आदितीच्या पोटी अवतारही घेतला आहे. कश्यप आदितीच्या पोटी घेतलेला अवतार, त्याचं नाव आहे महोत्कट विनायक. या अवतारामध्ये राक्षसांशी घनघोर युद्ध करून त्यांनी विजय प्राप्त करून दिला आहे. कधी वेळ झाला ना तर ही गणेश पुराणातली कथा कधीतरी विस्ताराने खरंच वाचा. इतकी सुंदर कथा आहे महोत्कट विनायकाची.